याच्यात वॅपकॉस्ट नावाची कंपनी आहे आणि मध्ये मी जेव्हा डावर्सला गेलो होतो तेव्हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कॉन्फरन्सवरून ऑस्ट्रियामध्ये गेलो होतो आणि ते डॉफल मेयर म्हणून कंपनी आहे ती हवेत चालणारे आपले रोप वे केबल कार फेनॅक्युलर रेल्वे निर्णया प्रकारचे इनोव्हेटिव्ह काम त्यांनी केलं आहे हवेत चालणारी डबल डेकर बस ही पण त्यांनी तयार केली आहे दोनशे साठ लोक एका ह्याच्यात बसतात आणि ती कुठेही जाऊ शकते कॅपॅसिटी मेट्रोपेक्षा जास्त आहे आणि त्याची कॉस्ट जी आहे ती फक्त मेट्रोची पर किलोमीटर साडेतीनशे कोटी आहे आणि त्याची किंमत फक्त पन्नास कोटी रुपये आहे गोव्याचं पर्यटनाचं महत्त्व लक्षात घेता पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि इलेक्ट्रिसिटी याच्यात नक्कीच गोव्यामध्ये व्हायबिलिटी आहे